सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षणाला मदत करणारे आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण काहीतरी नवीन शिकतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी आपण त्या सर्व टूल्सचा अभ्यास करतो. अभ्यास नाही केला तर आपण त्या सर्व टूल्स बद्दल विसरू शकतो ज्याबद्दल आपण शिकलेलो असतो. चला आता आपण मागच्या क्लासची उजळणी करूया. आपण सांगू शकता का की कलर बॉक्स 1 चा उपयोग आपण का करतो? आपण कलर बॉक्स 1 चा उपयोग आउटलाइनचा कलर बदलण्यासाठी करतो. आपण सांगू शकता का की आपण थिकनेस ऑफ द लाईनचा उपयोग का करतो? आपण थिकनेस ऑफ द लाईनचा उपयोग लाईनची जाडी म्हणजेच साइज कमी किंवा जास्त करण्यासाठी करतो. आपल्या सर्वांना माहित आहे का कलर पॅलेटचा उपयोग आपण का करतो? आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व कलर हे कलर पॅलेट मध्येच असतात आणि गरजेनुसार आपण ते कलर निवडतो आणि त्याचा उपयोग करतो. आपल्याला माहित आहे का आपण लाईनचा कलर कसा बदलू शकतो? लाईनचा कलर आपण बदलू शकतो त्यासाठी प्रथम आपल्याला हवा असलेला कलर निवडा जो आपल्याला लाईनला द्यायचा आहे आणि तो कलर कलर बॉक्स 1 मधून निवडा आणि नंतर लाईन काढा. आता आपण सर्वजण आपल्या समोरचा कम्प्युटर चालू करा आणि MS Paint ची फाईल ओपन करा. आपल्याला माहित आहे का की MS Paint ची फाईल कशी ओपन करतात? जर आपल्याला MS Paint फाईल ओपन करायला काही अडचण असेल तर आपण व्हिडिओ पाहून फाईल कशी ओपन करायची हे शिकू शकता. चला आता आपण पेंट फाईल कशी ओपन करतात हे शिकूया. सर्वात प्रथम डेस्कटॉपवर डाव्या बाजूला स्टार्ट बटन शोधा आणि त्यावर आपला पॉइंटर घेऊन जा आणि क्लिक करा. आपल्यासमोर एक बॉक्स येईल, त्यामध्ये ऑल प्रोग्राम या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर पुढे दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून ऍक्सेसरीज हा ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा. त्यामध्ये पेंट हा ऑप्शन शोधा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर क्लिक करा. आपली पेंटची फाईल ओपन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण जे काही शिकणार आहोत ते काही पुढील प्रमाणे. सर्वात आधी आपण एक त्रिकोण बनवणार आहोत आणि त्यानंतर पुढील चित्रामध्ये एका त्रिकोणामध्ये बरेच त्रिकोण काढणार आहोत आणि शेवटी आपण सर्व मिळून एकाच चित्रामध्ये नदी, आकाश, डोंगर काढून त्यामध्ये कलर भरणार आहोत. समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा याला काय म्हणतात? या चित्राला त्रिकोण म्हणतात. समोर दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की आपण हे चित्र काढू शकता का नाही. हे चित्र काढण्यासाठी सर्वात आधी आपण लाईन टूल सिलेक्ट करणार, त्यानंतर कलर पॅलेट मधून कलर सिलेक्ट करणार, त्यानंतर चित्र काढणार. चला आता आपण व्हिडिओ पाहू आणि हे चित्र कसे काढायचे ते शिकू. चला आता आपण व्हिडिओ पाहून त्रिकोण कसा काढतात हे शिकूया. त्रिकोण काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरने कलर बॉक्स 1 मध्ये कलर पॅलेट मधून चॉकलेटी रंग सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरने
लाईन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे तिरकी लाईन काढा. ही लाईन काढल्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि नंतर पहिल्या लाईनला जोडून अजून एक दुसरी लाईन काढा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या दोन लाईनला जोडणारी खाली तिसरी लाईन काढा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. आपला त्रिकोण तयार होईल. आपल्याला माहित आहे का हे चित्र कसे पुसतात? आधी शिकल्याप्रमाणे चित्र पुसा किंवा डिलीट करा. पुढच्या चित्रामध्ये खूप त्रिकोण दिले गेले आहेत. हे चित्र काळजीपूर्वक पहा आणि हे चित्र काढा. समोर दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की तुम्ही हे चित्र काढू शकता का नाही. या चित्राला काढण्यासाठी सर्वात आधी लाईन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर कलर सिलेक्ट करून आपण सर्व एक एक करून चित्र काढू शकता. हे चित्र कसे काढायचे हे समजण्यासाठी व्हिडिओ पहा. सर्वात प्रथम लाईन टूलच्या मदतीने कलर बॉक्स 1 मध्ये कलर पॅलेट मधून चॉकलेटी कलरला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे एक लाईन काढा. त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि त्याच लाईनला जोडून या प्रकारे दुसरी लाईन काढा. नंतर या दोन लाईनला जोडणारी एक तिसरी लाईन काढा, जसे की आपण पाहू शकतो. आपला त्रिकोण तयार झाला. यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील निळा रंग सिलेक्ट करा आणि आपल्या ड्रॉइंग शीटवर या प्रकारे तिरकी लाईन काढा. त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे ही लाईन काढा. त्यानंतर दोन लाईनला जोडणारी या प्रकारे लाईन काढा. आपला निळा त्रिकोण तयार होईल. लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरने नंतर फेंट आकाशी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे लाईन काढा. लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून नंतर या लाईनला जोडून या प्रकारे दुसरी लाईन काढा. नंतर दोन लाईनला जोडणारी या प्रकारे तिसरी लाईन काढा. आपला आकाशी कलरचा त्रिकोण तयार होईल. त्यानंतर कलर पॅलेट मधून जांभळा रंग सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग शीटवर या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर कलर पॅलेट मधून निळा रंग सिलेक्ट करून ड्रॉइंग शीटवर या प्रकारे लाईन काढा आणि शेवटी पुन्हा या दोन लाईनला जोडणारी या प्रकारे तिसरी लाईन काढा. लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधून पोपटी रंग सिलेक्ट करा आणि या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या बिंदूपासून अशा प्रकारे लाईन काढा. त्यानंतर दोन लाईनला जोडणारी या प्रकारे तिसरी लाईन काढा, जसे की आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधून काळा रंग सिलेक्ट करा आणि या प्रकारे लाईन काढा.
त्याचप्रमाणे या पद्धतीने आपण दुसरी लाईन काढा. त्यानंतर दोन लाईनला जोडणारी या प्रकारे तिसरी लाईन काढा. आपला काळ्या रंगाचा त्रिकोण तयार होईल. त्यानंतर कलर पॅलेट मधून हिरवा रंग सिलेक्ट करा आणि या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर दुसरी लाईन आणि या दोन लाईनला जोडून या प्रकारे तिसरी लाईन काढा. जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील चॉकलेटी रंग सिलेक्ट करा आणि या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर दुसरी लाईन आणि या दोन लाईनला जोडणारी ही तिसरी लाईन काढा. जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे आपले चित्र तयार होईल. आपण हे चित्र डिलीट किंवा पुसू शकता का नाही? हे चित्र डिलीट करा जसे की आपल्याला शिकवलेले आहे. या चित्रामध्ये आपण सर्व पाहत असाल डोंगर, नदी, झेंडा आणि जहाज आहे. या सर्वांना आपण एकाच चित्रामध्ये काढणार आहोत. समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा, हे चित्र आपण काढू शकता का नाही? हे चित्र काढताना आपल्याला लाईन टूल, कलर बॉक्स 1 आणि कलर पॅलेटची आवश्यकता आहे. याचा उपयोग करून आपण हे चित्र काढू शकतो. आता हे चित्र काढा. हे चित्र कसे काढायचे हे समजण्यासाठी व्हिडिओ पहा. सर्वात प्रथम लाईन टूलच्या मदतीने कलर बॉक्स 1 मध्ये कलर पॅलेट मधून हिरवा रंग सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि दाखविल्याप्रमाणे अशी तिरकी लाईन काढा. त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि पहिल्या लाईनला जोडून याप्रमाणे दुसरी लाईन काढा. त्यानंतर याच लाईनला जोडून पुन्हा तिसरी लाईन काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. नंतर या लाईनला जोडून पुन्हा या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर त्याच प्रकारे पुढची लाईन काढा. या प्रकारे आपण डोंगर काढू शकतो. तसेच समोर दाखविल्याप्रमाणे लाईन काढा. या प्रकारे या लाईनला जोडून पुढची लाईन काढा. प्रत्येक लाईन काढल्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि या प्रकारे लाईन काढा. आपला डोंगर तयार होईल. त्यानंतर कलर पॅलेट वरून चॉकलेटी कलर सिलेक्ट करून या प्रकारे आडवी लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दिसत आहे. नंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरने इरेजर टूलला सिलेक्ट करा आणि दिसत असलेल्या चॉकलेटी कलरला या प्रकारे दोन ठिकाणी पुसा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर कलर पॅलेट मधून आकाशी कलर सिलेक्ट करा आणि
डोंगराला लागून याप्रमाणे लाईन काढा. त्यानंतर याच लाईनला जोडून एक तिरकी लाईन काढा. त्यानंतर त्याच लाईनला जोडून ही पुढची लाईन काढा, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर पुन्हा डोंगराला जोडून या पद्धतीने लाईन काढा. त्याच लाईनला पुन्हा जोडून अजून एक तिरकी लाईन काढा. याच प्रकारे लाईन काढा म्हणजे आपली नदी तयार होईल. त्यानंतर पुन्हा इरेजर टूलला सिलेक्ट करून ही जी मध्ये चॉकलेटी कलरची छोटी लाईन दिसत आहे त्याला पुसा. नंतर आपल्या पॉइंटरने टूलबार वरील लाईन टूलला सिलेक्ट करून कलर पॅलेट मधून चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या ड्रॉइंग शीटवर पॉइंटरला घेऊन या. त्यानंतर या प्रकारे लाईन काढा. त्याच लाईनला जोडून नंतर दुसरी लाईन काढा, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. नंतर त्याच लाईनला जोडून या प्रकारे तिरकी उभी लाईन काढा आणि नंतर या दोन लाईनला जोडणारी लाईन काढा. त्यानंतर आपल्या पॉइंटरने या प्रकारे एक उभी लाईन काढा. लाईनच्या बाहेर क्लिक करून पुन्हा या प्रकारे लाईन काढा. नंतर ही शेवटची लाईन काढा. नंतर ही तिरकी लाईन काढा. त्यानंतर चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे उभी लाईन काढून त्यालाच अजून एक तिरकी लाईन काढा आणि शेवटी ती लाईन खालच्या पॉइंटला जोडा, जसे की व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर केशरी कलरला सिलेक्ट करून त्याच चित्रामध्ये या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर पहिल्या लाईनला समांतर लाईन काढा आणि पुन्हा ही तिसरी लाईन काढून शेवटची छोटी लाईन काढा, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर कलर पॅलेट मधून दुसरा कलर सिलेक्ट करून या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे लाईन काढा. त्याच लाईनला जोडून दुसरी लाईन आणि नंतर त्या दुसऱ्या लाईनला जोडून या प्रकारे तिसरी लाईन काढा. त्याच पद्धतीने एका लाईनला दुसरी लाईन जोडून पुढे लाईन काढा आणि दिसत असल्याप्रमाणे दोन नंबरच्या लाईनवर एक उभी लाईन काढा. त्यानंतर पुढच्या लाईनवर या प्रकारे एक तिरकी लाईन काढा. त्यानंतर कलर पॅलेट मधून पोपटी कलर सिलेक्ट करा आणि या पद्धतीने आडवी लाईन काढा. जसे की व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे पुढची लाईन काढा. लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा त्या लाईनला जोडून या प्रकारे लाईन काढा. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या प्रकारे लाईन काढा. याच प्रकारे एका लाईनला जोडून दुसरी लाईन काढा.
जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविले आहे. या प्रकारे लाईन काढा. यानंतर कलर पॅलेट मधून हिरवा कलर सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग शीटवर आपल्या पॉइंटरला घेऊन या. त्यानंतर या पद्धतीने लाईन काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविले आहे. त्याचप्रमाणे अशी लाईन काढा. जसे की आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो या प्रकारे लाईन काढा. या प्रकारे आपण झाड काढू शकतो. त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधून केशरी कलर सिलेक्ट करा आणि त्यानंतर ड्रॉइंग शीटवर याप्रमाणे आडवी लाईन काढा. लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या पद्धतीने लाईन काढा. त्याच लाईनला जोडून पुन्हा आडवी लाईन काढा. नंतर या वरच्या आणि खालच्या लाईनला जोडणारी एक उभी लाईन काढा. आणि आपल्या लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा. नंतर कलर पॅलेट मधून हिरवा कलर सिलेक्ट करून आपल्या ड्रॉइंग शीटवर याप्रमाणे लाईन काढा. त्यानंतर या उभ्या लाईनला जोडून आडवी लाईन काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. नंतर त्याच लाईनला समांतर अशी दुसरी लाईन काढा. आणि या दोन समांतर लाईनला जोडणारी तिसरी लाईन काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर कलर पॅलेट मधून दुसरा कलर सिलेक्ट करून या प्रकारे या दोन बॉक्सला जोडणारी एक उभी लाईन काढा. नंतर कलर पॅलेट मधून आपल्या पॉइंटरने निळा रंग सिलेक्ट करून या पद्धतीने आपल्या ड्रॉइंग शीटवर उभी लाईन काढून त्यानंतर याच लाईनला जोडून एक आडवी लाईन काढा. नंतर आडव्या लाईनला जोडून उभी लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर एक उभी लाईन काढून या पद्धतीने आडवी लाईन काढा. त्याच लाईनला जोडून अजून एक उभी लाईन काढा. त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधून चॉकलेटी रंग सिलेक्ट करा आणि या पद्धतीने आपल्या ड्रॉइंग शीटवर एक उभी आणि त्याला जोडून आडवी लाईन काढा. त्यानंतर
त्याच लाईनला जोडून एक उभी लाईन काढा, जसे की आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. अशा प्रकारे आपण हे सुंदर चित्र काढू शकतो. आपल्याला माहित आहे का हे चित्र कसे पुसतात? आधी शिकल्याप्रमाणे चित्र पुसा किंवा डिलीट करा. आजचा आपला क्लास इथे संपत आहे. सर्वांनी ओपन केलेल्या फाइल्स क्लोज करा आणि आपल्या सिस्टीमला शटडाऊन करा. सर्वांनी नोटबुक व्यवस्थित शटडाऊन करा. कोणीही नोटबुकला डायरेक्टली म्हणजेच पॉवर बटनचा वापर करून बंद करू नका, कारण त्यामुळे आपला नोटबुक खराब होण्याची शक्यता असते. आजच्या क्लासमध्ये आपण लाईन टूलच्या मदतीने चित्र बनवायला शिकलो. त्यानंतर आपण एकाच चित्रामध्ये डोंगर, झेंडा, नदी, जहाज, झाड हे सर्व काढायला शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.